पूरे महाराष्ट्र में पल्लाड़ मराठी फिल्म रिलीज होगी। शिक्षा के रूप में बाबा साहेब के विचारों को इस फिल्म में दिखाया गया है। चांगले प्रचलित झाले आणि लोकांनी त्याची रिंगटोन सुद्धा ठेवलेली आहे। आम्हाला खूप आनंद होतो ज्यावेळेला आम्ही कुठे अननोन लोकांच्या समोर असतो आणि त्यावेळेला आपल्याच मूवी मधलं गाणं जेव्हा ऐकू येते त्यांच्या रिंगटोनवर तर त्यावेळेला खूप खुशी होते आणि 100% सक्सेस। आणि याच्या अगोदर मी टीव्हीवर चित्रपट बघितला तर मला प्रत्यक्षात करायला मिळालं। खूप काही चॅलेंजेस होते, दारू न पिता दारूची ऍक्टिंग करणं चित्रपटाचं नाव आहे पल्याड। पल्याड म्हणजे पलीकडे। हे अशा समाजातल्या कुटुंबाची गोष्ट आहे ज्यांना अलीकडे यायचं आहे पण समाज कुठेतरी त्या गोष्टीला थांबवतो आहे। तर या 4 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतो आहे। सगळ्या म्हणजे निजाम, सीपी बेरार, मुंबई, पुणे जे काही सिनेमाचे सगळे सर्किट आहे त्या सगळ्या विभागात 90 थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे। या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे फोर्ब्स मॅगझिनने या चित्रपटाची दखल त्यांच्या मॅगझिनमध्ये आणि त्यांच्या पोर्टलवरती केलेली आहे आणि 53वा जो गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे त्या चित्रपट महोत्सवामध्ये पल्याडची निवड झालेली आहे। तर येणाऱ्या 4 नोव्हेंबरला हा संपूर्ण चित्रपट तुम्ही आपल्या कुटुंबासोबत चित्रपटगृहामध्ये पाहावा अशी मी विनंती करतो। सर, विदर्भातला चित्रपट आहे, मुख्यत्वे करून विदर्भातल्या लोकांनी का म्हणून पाहावा, एक दोन वाक्यामध्ये काय सांगायचे? विदर्भातला चित्रपट आहे कारण विदर्भातल्या मातीमध्ये बनलेला आहे। म्हणजे आज विदर्भाचा चित्रपट कुठेतरी महाराष्ट्रामध्ये जाऊ पाहतो आहे कारण मेन मुख्य म्हणजे आपण जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा तो प्रमोशन वाईज आणि लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये मागे पडतो आहे। पण या चित्रपटामध्ये आम्ही हा प्रयत्न केला आहे की हा संपूर्ण चित्रपट महाराष्ट्रभर जायला पाहिजे। म्हणजे हा विदर्भाचा चित्रपट थेट मुंबई, पुणे, कोल्हापूरपर्यंत पोहोचावा। तर आपणच या चित्रपटाला जर नाही बघितलं तर तो कुठेतरी पुन्हा इतर जे चित्रपट विदर्भातलं म्हणतात त्याप्रमाणे हा चित्रपट मागे पडेल। तर ह्या चित्रपटाला आपण जास्तीत जास्त विदर्भातल्या लोकांनी बघावं। या चित्रपटामध्ये विदर्भातली कलाकार आहेत जसे मुंबई पुण्यातली कलाकार आहेत त्या पद्धतीने विदर्भातली पण कलाकार आहेत आणि चंद्रपूरमध्ये बनलेला हा चित्रपट आहे। चित्रपट चंद्रपूरच्या मातीमध्ये बनलेला आहे तर हा चित्रपट सगळ्यांनीच बघावं आणि विदर्भातल्या लोकांना महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या सिनेमामध्ये एक स्थान मिळून द्यावं त्यासाठी विदर्भातल्या लोकांनी हा चित्रपट नक्की बघावं। खरं तर हे कॅरेक्टर्स वेगळं आहेत। पूर्वी म्हणजे प्रत्येक समाजामध्ये या पद्धतीचं एक कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं। पूर्वी किरवंत नावाचं नाटक होतं, त्याच्यामधला तो किरवंत आहे किंवा आपण आपल्याकडे स्मशानजोगी म्हणतो त्याला स्मशानजोगी आहे, किंवा हिंदी बेल्टमध्ये जर गेलो आपण बनारस किंवा तिकडं तर त्याला डोम राजा असं म्हणतात। तर ते कॅरेक्टर आहे, हे गावकुसा बाहेर राहणारं कॅरेक्टर आहे ते, की ज्याला म्हणजे अजूनही काही काही ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्या पद्धती रूढी परंपरा चालू आहे की गावकुसा बाहेर राहणारे ज्याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे। आणि मी मगाशी म्हटलं तर त्या पद्धतीने की तो भूतकाळाचं ओझं घेऊन जगणारा माणूस आहे। पिढीजात चालत आलेल्या गोष्टी आहेत, परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याकडनं चुकता कामं नाहीत असं त्याला फार प्रकर्षानं जाणवतं आणि आपली पिढी परंपरा जी आहे ही कुणीतरी पुढे नेली पाहिजे याच्यासाठी तो मागं लागलेला आहे। आपल्या नातवानी ह्याच्यामध्ये काहीतरी काम केलं पाहिजे। काही प्रसंग आयुष्यामध्ये असं घडत जातात त्याचे की नाही यार हे मी जे आत्तापर्यंत वागत होतो हे चुकीचं आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। पण आपल्यावरती असलेले संस्कार, वर्षानुवर्ष जगत असलेला जो पॅटर्न आहे तो बदलायला त्याचं मन नाही, तयार नाही आणि त्याच्यातून तो जो शंभू आहे तो मार्ग काढतो आणि त्याच्या पद्धतीने जीवन जगायला लागतो अशी ही गोष्ट आहे।